मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन मधून एक भरतीची जाहिरात आलेली आहे. तर ही जी जाहिरात आहे ती जीडी कॉन्स्टेबलसाठी आहे आणि याच्यामध्ये जागा ज्या आहेत त्या 25,271 जागा आहेत आणि याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती SSC NIC.in आहे. तर याच्यामध्ये आपण जर डिटेल्स बघू आता काय काय आहेत त्या जाहिरातीच्या. तर ही जाहिरात आहे ती कॉन्स्टेबल जीडी आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या सेंट्रल CIPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचे आहेत, त्याच्यानंतर NIAचे आहेत, त्याच्यानंतर SSF आहेत, त्याच्यानंतर रायफलमन जीडी इन आसाम रायफलसाठी सुद्धा या जागा आहेत. तर ही जी जाहिरातीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी सुरुवात आहे ती 17/7/2021 ते 31/8/2021 या काळामध्ये ही भरतीची जाहिरात आहे ती सुरू राहणार आहे. तर याच्यामध्ये जी जाहिरातीची डिटेल्स जर अशी बघूया आपण, तर याच्यामध्ये ज्या जागा आहेत त्या 25,271 आहेत. या एवढ्या जागेचा चार्ट तुम्हाला दाखवतो मी. तर या एवढ्या जागा आहेत. तर त्याच्यातल्या ज्या पुरुषांसाठी ज्या जागा आहेत त्या 22,434 जागा आहेत. त्या जागेमध्ये BSF साठी आहेत, त्याच्यानंतर CIF SF साठी, त्यानंतर CRPF, त्याच्यानंतर SSB ITBF AR NIA NIA साठी एक पण जागा नाही, तरी पण NIA ची दिलेली आहे, त्याच्यानंतर SSF. तर एवढ्या ह्या पुरुषांसाठी जागा आहेत. त्याचबरोबरही ज्या सेम पोस्ट आहेत त्या महिलांसाठी आहेत. महिलांच्या जागा आहेत त्या 2,847 या जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर याच्यानंतर याचे पेमेंट स्केल बघूया आपण. तर हे पेमेंट स्केल आहे ते 21,700 ते 69,100 आहे. त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला वाटते महागाई भत्ता, त्याच्यानंतर हाऊस रेंट वगैरे भत्ते मिळतात याच्यावरती. हे 21,700 हे बेसिक पेमेंट फक्त असतं. त्याच्यानंतर याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते पण बघूया आपण. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन हे फक्त आणि फक्त 10वी पास आहे. 10वी पास असेल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. फक्त आणि फक्त 10वी पासवाले फॉर्म भरू शकता. 10वी पासच्या वरती जरी एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तरीसुद्धा तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. तर याच्या फॉर्म कधीपासून सुरुवात उद्यापासून 17 तारखेपासून हे फॉर्म चालू होणार आहेत भरण्यासाठी. तरी ते ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही हे फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर ह्या फॉर्म भरण्यासाठी जी फी किती आहे ते पण बघूया आपण. तर ही फी आहे ती 100 रुपये आहे. पण फी ही कोणासाठी 100 रुपये आहे? जे ओपन आणि OBC चे मेल कॅन्डिडेट आहेत तेवढ्यासाठीच ही फी आहे. SC ST मेल फिमेल स्त्री पुरुष त्याच्यानंतर सर्व महिलांना ही फी नाही आहे. त्याच्यानंतर ESM एक्स सर्व्हिसमॅन यांनासुद्धा फी नाही आहे. तर तुम्ही ही फी जी आहे ती भीम UPI नेट बँकिंग या माध्यमातून भरू शकता. त्याच्यानंतर आणखी काय डिटेल्स आहेत का ते बघूया आपण. तर जी आपण आता ज्याच्यासाठी पहिल्यांदा तुमची एक्झाम होणार आहे हे लक्षात ठेवा. तर एक्झाम ही होणार आहे पहिल्यांदाच, त्यामुळे लक्षात ठेवा पहिल्यांदा ग्राउंड होणार नाही. पहिल्यांदा ही एक्झाम होणार आहे. एक्झाम ही 2500 मार्काची होणार आहे. त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हे 25 मार्काचं असणार आहे. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस 25 मार्काचं असणार आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स असणार आहे ते 25 मार्काचं असणार आहे आणि इंग्लिश आणि हिंदी हे 25 मार्काचं असणार आहे. ही परीक्षा ही MCQ बेस्ड असणार आहे. त्याच्यानंतर ही कम्प्युटरवरती एक्झाम होणार आहे हे लक्षात ठेवा. तर आता वयाचा क्रायटेरिया पण बघूया आपण. वयवरती दिलं होतं तर वय आहे ते SC आणि ST साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. तर इथे म्हणलं की कॅन्डिडेट शुड नॉट बी बॉर्न, एज लिमिट इथे दिलेली आहे. तर त्याचा जन्म हा 1998 म्हणजे 2/8/1998 ते 1/8/2003 या दरम्यान झालेला असावा. तर याच्यामध्ये SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. त्याच्यानंतर OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्षाचं आफ्टर डिड तुमची सर्व्हिस झाल्यानंतर 3 वर्षाचं नंतर तुम्ही जॉईन करू शकता. तर ही होती एक बेसिक जाहिरातीतली माहिती. तर तुम्हाला जर ॲप्लाय करायचं असेल तर तुम्ही याच्यासाठी ॲप्लाय करू शकता. तर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.